अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरच्या वामनराव इतापे होमिओपॅथी महाविद्यालयातील शिक्षण मध्येच सोडून जाणाऱ्या विद्यार्थिनीला मूळ कागदपत्र परत करण्यासाठी तिच्याकडे फीची मागणी करणाऱ्या संस्था चालकांना अखेर औरंगाबाद खंडपीठानं चपराक दिली. त्यामुळे आता कोणतीही फी न भरता विद्यार्थिनीला मूळ कागदपत्र देण्यात आली आहेत. संगमनेर मधील वामनराव इथापे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे. या महाविद्यालयात सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्याचं सांगत संस्था चालकांनी गौरी नारायण खुळे हिला BHMS अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला होता. मात्र तज्ज्ञ शिक्षक नसल्यानं अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अडचणी येत असल्याच्या कारणावरून सातत्यानं ही विद्यार्थिनी नापास होत असल्याच्या कारणानं तिनं या संस्थेतील प्रवेश रद्द करून अन्य शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी संस्था चालक आणि प्राचार्यांकडे मूळ शालेय कागदपत्रांची मागणी केली होती. मी VIHMC संगमनेरमध्ये BHMS ॲडमिशन घेतलेलं. मला ओरिजिनल डॉक्युमेंट्स पाहिजे होते परत. माझे काही वर्ष वाया गेले त्यामुळे मला परत ते कंटिन्यू करायचं नव्हतं. तर माझ्या वडिलांनी आणि मी रितसर अर्ज केलेला कॉलेजमध्ये की मला ओरिजिनल डॉक्युमेंट्स परत द्या. पण कॉलेजने आमच्याकडे पुढील 3 वर्षाचे 4 लाख रुपये मागितलेले आणि त्यासाठी आम्ही न्याय मिळवण्यासाठी हायकोर्टात गेलो. संगमनेर मधील या कॉलेजचे संस्था चालक आणि प्राचार्यांनी गौरी खुळे या विद्यार्थिनीकडे संपूर्ण अभ्यासक्रमाची 4 लाख रुपयांची फीची मागणी केल्याच्या कारणावरून गौरी खुळे या विद्यार्थिनीनं संगमनेर पोलीस ठाण्यात कॉलेजचे संस्था चालक आणि प्राचार्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. मात्र संगमनेर पोलिसांनी या प्रकरणी कोणावरही कारवाई किंवा ठोस कारवाई केली नसल्यामुळे अखेर गौरीच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली. माननीय हायकोर्टाने 8/8/2017 रिट पिटिशन पास केलं आमचं आणि 22 ते 23 तारखेच्या दरम्यान ऑर्डर आम्हाला दिली आणि कोर्टाने त्याच्यात स्पष्ट उल्लेख केला होता का कम्युनिकेशन या ऑर्डरचं आणि संस्था चालकांचं कम्युनिकेशन झाल्यानंतर विदिन अ 3 डेज मुलीला मूळ कागदपत्र द्यायचे आहेत आणि आम्ही नंतर मग संस्था चालकांशी कम्युनिकेशन केलं ऑर्डर घेऊन. त्यांनी आम्हाला 5 ते 10 मिनिटात कोणत्याही कशाची मागणी कोणत्याही लिखी न घेता फक्त कागदपत्र देऊन टाकले आणि लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे कशाची मागणी केली नाही. तर असाच न्याय अनेक विद्यार्थ्यांना पण मिळेल. तर विद्यार्थ्यांनी कम्युनिकेशन करा, कोर्टाची ऑर्डर घ्यावा आणि जे जे संस्था चालक तकलीफ देत असतील त्यांना हायकोर्टाच्या निर्णयाची कॉपी दाखवा. उच्च न्यायालयानं यावर निर्णय देताना संबंधित संस्था ज्या शासन निर्णयाचा आधार घेत फीची मागणी करतायत तो शासन निर्णय येता लागू होत नसल्याचं स्पष्ट करत संबंधित विद्यार्थिनीला तिचे मूळ शैक्षणिक कागदपत्र परत करण्याचे आदेश दिल्यानंतर गौरीला संस्था चालकांनी आता मूळ शालेय कागदपत्र परत दिली आहेत. माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिला तो आम्हाला पूर्णपणे मान्य आहे. आम्ही कोर्टाच्या निकालाचा आदर करतो आणि तो आदर करून आम्ही त्यावर इमिजिएट ऍक्शन घेऊन संबंधित मुलीची कागदपत्र परत दिलेली आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे संबंधित मुलीला तर आर्थिक झळ न सोसता कागदपत्र मिळाली आहे. याबरोबरीनच या निकालाचा अन्य विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे. शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या मनमानीला देखील यामुळे लगाम लागण्यास मदत होणार आहे. प्रशांत शर्मा, झी मीडिया, संगमनेर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.